राजकीय वातावरणाचा जर विचार केला तर दोन्ही पॅनलचे जे उमेदवार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या इथं रणधुमाळी चालू आहे. दोन्ही पॅनल प्रत्येकाच्या हिशोबाने प्रत्येक जण उमेदवाराची गाठीभेटी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आपल्या बाजूने होईल याची जो तो पॅनल प्रयत्न करीत आहे. दादा, हे गाव जे आहे हे एक आदर्श गाव आहे. हो, या आदर्श गावाला पुरस्कारही बऱ्याच प्रमाणात पुरस्कार प्राप्त गाव आहे. हो, या गावात बिनविरोध निवडणूक झाली असती तर चाललं नसतं का? एक नंबर चाललं असतं. आम्ही याच्यासाठी ना एक नंबर वार्डमध्ये प्रत्येक आता तीन नंबर चार नंबर व पाच तीन दोन तीन आणि चार नंबरच्या वार्ड क्रमांक दोन तीन चारचे आहेत ना, कधी पण आम्ही बघितलं ना त्यांचं येऊन जाऊन एक नंबर एक नंबर वार्डवरतीच इलेक्शनचं केंद्र असतं, केंद्रबिंदू मानलं जातं. त्या केंद्रबिंदू मानण्याचं कारण म्हणजे त्यांचं येऊन जाऊन त्यांना वाटतं एक नंबर जर करेल ते इतर कोणीच करू शकत नाही. म्हणून आम्ही ना ह्या वेळेला ठरवलेलं माझा उमेदवारीसाठी स्वतःहून अर्ज होता, तो अर्ज मी मला मनातून असं वाटत होतं की बिनविरोध व्हावा ह्याकरिता मी तो पूर्णतः तो ठेवलेला अर्ज ठेवलेला. परंतु याच्यामध्ये ऑपोजिट पार्टीवाल्यांचं विरोधकांचं आणि आत्ता ज्या समजा मी ज्या याचं पॅनलचं काम करतोय महाविकास आघाडीचं, म्हणजे त्यामध्ये रामदास शेठ असतील किंवा सुवर्णाताई मुटके असतील किंवा संगीताताई भोर यांच्यासाठी जे मी काम करतो, पण त्यांचंही म्हणणं होतं का आपण या बिनविरोध करूया. त्यांच्या आणि माझ्या यांनी अनुषंगाने कुठेतरी इथं बिनविरोध एक नंबर वाढ केल्यानंतर पुढच्या पंचवार्षिकमध्ये दोन तीन व चार याच्या वार्डमध्ये पण ही बिनविरोध होऊ शकतं अशी माझी भावना होती. राजकीय महत्वाकांक्षापोटी गावची इलेक्शन बिनविरोध झाली नाही असं वाटतं तुम्हाला? हो, 100%. कारण की आहे ना, जर समजा दोन पॅनल असल्यानंतर आणि आमच्याकडे जथे तसे तीन चार जथे आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो भोरचा जथा मानला जातो, त्याच्यानंतर पाचपुते मुटके आहेत आणि पवार मंडळी असे तीन चार जथे आहेत. आणि आमच्याकडे वंश परंपरेने ना अशी एक प्रथा पडून गेलेली आहे की मुटक्यांना एक शीट द्यायचं, मुटक्यांचं त्यांचं राखीव शीट, समजा एखादं कुठलं मग ती पुरुष असून किंवा महिला असेल ती त्यांना द्यावं लागती, मग एक भोरांना द्यायचं किंवा इतर मग इतर जथ्यांचा विचार केला जावा असं पूर्वीपासून होती, परंपराच असते. वडिलोपार्जित आम्हाला परंपरा घालून दिलेली आहे त्यांनी. परंतु या राजकीय हेतूपोटी ना आम्ही पण मी स्वतः व्यक्तिशः ह्या याच्याबद्दल आहे ना प्रयत्न केलेले बिनविरोधसाठी. त्यावेळेला ऑपोजिट विरोधकांचा एक व्यक्ती लागलेली. काय वाटतं, मतदार राजा शून्य झालेला आहे? हा, सोशल मीडियाचं सध्या युग आहे आणि बरोबर सोशल मीडियाच्या युगामध्ये मतदार शून्य आहे, त्यामुळं जथ्यावरती मतदान केलं जाईल की खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी विकास कामं केली विकास कामांवर मतदान केलं? नाही, विकास कामावर 100% विकास कामावरती मतदान केलं जाईल. जथ्यावर जर विचार जर केला, आमचा भरपूर 370 जथा आहे, जथा भरपूर असला ना तरी पण, परंतु ना ज्या ज्या वेळेला आहे ना ज्या वेळेला आम्ही आमचे जथ्याचे दोन दोन तीन तीन उमेदवार उभे केलेले ना भोरांचेच, तर विरोधकांनी त्यांनी त्यावेळेला जाणीव न ठेवता ना भोरांचीच जथ्याची माणसं पाडलेली आहेत. त्याच्यामुळं हे जथ्यावर न करताना माझं तर प्रामाणिक विरोध यांना आहे ना सर्व मतदारदात्यांना सर्वांना आव्हान राहील का तुम्ही विकासासाठी मतदान करा. विकास कामं तशी जर बघितली ना तर मी तर म्हणाल आमच्या एक नंबर वार्ड मध्ये जेवढी विकास कामं झाली ना तिथं इतर ठिकाणी कुठंच झालेली नसते, थोड्या तुरळक प्रमाणात झाली. कारण की यांना ना इतर काही लोकांना आहे ना राजकीय वळण द्यायचं म्हणजे त्यांच्या मनातूनच वेगळी अशी भावना असती, कुठल्याही कामाला राजकीय वळण द्यायचं किंवा ते काम करून नाही घ्यायचं, त्याच्यामुळं ह्या पक्षाचा फंड नको त्या पक्षाचा फंड नको हे पूर्वीपासून घडत आलेलं आहे या ठिकाणी. शेवटचा प्रश्न दादा, मतदारांनी वडगाव कांदळी महाविकास आघाडीलाच का निवडून द्यावं? कारण त्यांचा आता ह्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या यापूर्वी पण रामदास पवारांच्या मिसेस होत्या, या ठिकाणी त्यांनी सदस्य म्हणून पद भूषवलेले आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं ह्या ठिकाणी
कधीच, मी या अगोदरही तुम्हाला सांगितलं का, एक नंबर वार्डमध्ये विकास झाला, तो झाला म्हणजे रामदास पवारांनी, त्यांनी त्यांच्या अजेंडामध्ये जेवढे लिहून दिलेले कागद म्हणजे त्यांनी जे माहिती दिलेली, त्यांनी एखादा सदस्य एखादा विरोधक तुम्हाला म्हणू शकतो का तुम्ही एवढं एखादा आमदार कामदार करू शकत नाही, एखादा सदस्य एवढं कामं करू शकतो का? पण ती सदस्यांनी कामं करण्यापेक्षा पाठपुरावा केला आणि ती कामं घडवून आणली, करून आणली त्यांनी, त्यांनी त्यांना वेळ दिला, स्वतःच्या खिशातला पैसा घालवला आणि त्यांनी ती कामं करून घेतली. त्याच्यामुळे एक नंबर वार्डमध्ये जेवढा आत्तापर्यंत ह्या गेल्या 5 वर्षामध्ये विकास झाला ना, त्याच्या अगोदरही नाही झाला काही नाही. आणि उमेदवार पण असे आहेत का, लोकांची प्रतीक्षा न करता किंवा ग्रामपंचायतवरती आधारित न राहता स्वतःच्या खिशाला झळ पोहोचूनही ते स्वतः कामं करून घेऊ शकतात, इतकी त्यांची कुवत आहे. एक आदर्श उमेदवार या आघाडीकडनं दिले गेलेले आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की महाआघाडीला यश प्राप्त होईल? हो, 100% यश प्राप्त होणार. आणि त्यातल्या त्यात तिन्ही पण शिटा हे विजयच करून येतील. वडगाव कांदळी ग्रामपंचायत पाठीमागच्या वर्षामध्ये होती, त्यातले काही सदस्य आता कुटुंबियांनी सेपरेट महाआघाडी तयार केली. हो हो. आणि काही सदस्य तिकडे हा विरोध. आता सगळा हा वडगाव कांदळी गावचा इतिहास, इथल्या असणारे वेगवेगळे जथे, या सगळ्यांचा विचार करता नाही वाटत, कारण की विरोधकांकडे असलेले उमेदवार आणि महाविकास आघाडीकडे असलेले उमेदवार, हे महाविकास आघाडीकडे जे उमेदवार आहेत ते सर्व नंबर वनचे नवे उमेदवार आहेत. आणि इतर याला पॅनलला जे उमेदवार राहिलेले आहेत ते त्यांच्या सर्कल भोवतीच फिरणारे उमेदवार आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो का, रोज जो बैठकीला बसतो, बैठक म्हणजे वेगळी पण आहे, संध्याकाळची बैठक वेगळी असते, त्या बैठकीतले सगळे उमेदवार आहेत असे, म्हणजे त्यांना इतर असे उमेदवार त्यांना शोधून सापडले नाही, म्हणजे त्यांच्या जोडीदारांपैकी त्यांना असे वेगळे काही उमेदवार भेटलेच नाहीत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.